इन धिस व्हिडिओ वी आर गोईंग टू डिस्कस अबाउट द कन्सेप्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री टर्म एज आयसोमेरिझम ना डेफिनेशन बघू आपण फर्स्ट ऑफ ऑल तर डेफिनेशन काय सांगते टू ऑर मोअर कंपाऊंड्स विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला तर आपल्याकडे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंपाऊंड्स आहेत ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज तर त्या अशा मॉलिक्युल्सला आपण म्हणतो आयसोमर्स अँड कंपाऊंड्स विच शो सच फिनॉमिनॉन असे कंपाऊंड जे हा फिनॉमिनॉन दाखवतात दा, ह्या फिनॉमिनॉनला आपण म्हणतो आयसोमेरिझम ओके okay? दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंपाऊंड ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल बट फिजिकल किंवा त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या जर डिफर करतायत डिफरंट आहेत तर हे झालं आपलं आयसोमेरिझम ओके नवधीस आयसोमेनिझम इज मेजरली क्लासिफायड इन टू कॅटेगरीज दोन कॅटेगरी आहेत ज्याच्यामध्ये आयसोमेनिझम क्लासिफाय झाले कोणत्या दोन कॅटेगरी आहेत तर त्या आहेत फर्स्ट स्ट्रक्चरल आयसोमेनिझम अँड सेकेंड आहे स्टेडिओ आयसोमेरिझम काय डिफरन्स आहे दोघांमध्ये तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये कनेक्शन ऑफ द ॲटम्स जे काही असणार आहे कनेक्शन ऑफ ॲटम्स म्हणजेच स्ट्रक्चर तर जे काही मॉलिक्युलचं स्ट्रक्चर असणार आहे ना तर तेच चेंज होते तेच डिफरंट आहे तर अशा केसमध्ये आपण म्हणतो स्ट्रक्चरल आयसोमेरिझम व्हेर ॲज जर स्ट्रक्चर सेम आहे स्ट्रक्चर तर सेम राहते मॉलिक्युलर फॉर्म्युला तर ऑलरेडी सेम आहेच सेम प्लस स्ट्रक्चर पण सेम आहे कनेक्टिव्हिटी पण सेम आहे बट रिलेटिव्ह अरेंजमेंट जी काही असणार आहे इन स्पेस दॅट रिलेटिव्ह अरेंजमेंट जर डिफरंट असेल तर ह्याला म्हणतो आपण स्टेडिओ आयसोमेरिझम हे जे काही स्टेडिओ आयसोमेरिझम आहे ते मेनली दोन कॅटेगरीमध्ये अजून क्लासिफाय होतं एक असतात जॉमेट्रिकल आयसोमर्स आणि दुसरे असतात ऑप्टिकल आयसोमर्स ओके आता हे जे काही स्टेडिओ आयसोमेरिझम पार्ट आहे हा आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू बिकॉज ॲज इन वोल दॅट इज अ व्हेरी ह्यूज कन्सेप्ट तो तो तर आपण दहा मिनिटमध्ये संपवू नाही शकत सो ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट स्ट्रक्चरल आयसोमेरिझम ओके दिस स्ट्रक्चरल आयसोमेरिझम जे काही आहे ते अजून डिफरंट कॅटेगरीमध्ये क्लासिफाय झालेलं आहे आणि त्या कॅटेगरीज आहेत वन बाय वन चेन आयसोमेरिझम पोझिशन आयसोमेरिझम फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम मेटामेरिझम टॉटोमेरिझम अँड रिंग चेन आयसोमेरिझम ओके हे असे सहा कॅटेगरीज आहेत ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेनिझम तर काय आता आहे त्याच्यामध्ये वन बाय वन विथ एक्झाम्पल आपण डिस्कस करू आणि आयडेंटिफाय कसं करायचं युझिंग नेम जे काही नाव दिलं असेल त्याच्यावरून आयडेंटिफिकेशन कसं करायचं ह्याची एक मी छोटीशी ट्रीक तुम्हाला इथे मेन्शन करेन बघा आता फर्स्ट वन आहे आपल्याकडे चेन आयसोमेरिझम तर चेन आयसोमेनिझम काय असतं की असे कंपाऊंड्स ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम आहे सिन्स इट इज तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट त्यांचं जे काही चेनवालं स्ट्रक्चर असणार आहे कार्बनची चेन जी आहे ना तर ती जर डिफर करते ती जर चेंज होतीये तर त्याला म्हणतो आपण चेन आयसोमेरिझम ह्याचं एक एक्झाम्पल आपण घेऊया इन टर्म्स ऑफ फोर कार्बन्स चार कार्बनच्या टर्म्स वन एक्झाम्पल डिस्कस करू एक आहे आपल्याकडे त्याला म्हणतो आपण एन ब्युटेन ना वॉट इज एन ब्युटेन तर ऑल फोर कार्बन्स इन सिरीज जर चार कार्बन घेतले आणि चारीच्या चारही कार्बन जर सिरीजमध्ये मी ड्रॉ केले तर तो बनतो आपल्यासाठी एन ब्युटेन ह्याला काय म्हणायचं असतं एन ब्युटेन वेड्याच समजा मी हेच स्ट्रक्चर असं ड्रॉ केलं तीन सीरीज मदे के कार्बन सिरीजमध्ये ड्रॉ केले आणि चौथा कार्बन जो आहे तो असा मी ब्रांच म्हणून ड्रॉ केला बाजूला ड्रॉ केला तर ह्याला म्हणतो आपण आयसो ब्युटेन ओके आता जर आपण ह्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कंपेअर केला तर मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेमच बनतोय बट जे स्ट्रक्चर आहे यू कॅन ऑब्झर्व हियर हे जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर वॅरी होत आहे आणि ते कोणत्या कशा रिस्पेक्टमध्ये व्हॅडी होते तर विथ रिस्पेक्ट टू चेन व्हॅरी होत आहे सो हे झालं आपल्यासाठी चेन आयसोमेरिझम आता हे आयडेंटिफाय कसं करायचं तर जे काही आयुपॅक नेम गिवन असेल ना त्या आयुपॅक नेममध्ये जर आपला जो पेरेंटचा सेक्शन आहे का कोणता सेक्शन पेरेंट वाला सेक्शन जर चेंज होतोय यू कॅन सी हिअर आयुपॅक नेमनुसार हा झाला आपला ब्युटेन दिस इज युअर ब्युटेन वेर एज हा जो सेकंड कंपाउंड आहे ह्याला म्हणू आपण टू मिथाईल टू मिथाईल प्रोपेन सो यू कॅन ऑब्झर्व जो पेरेंट वाला सेक्शन आहे इथे ब्युट आहे आणि इथे तीन कार्बन म्हणून प्रोप आहे तर तो जर चेंज होतोय तर दॅट बिकम्स युअर चेन आयसोमेरिझम ऑल राईट सेकंड वन आपण डिस्कस करू आता पोझिशन आयसोमेलिझम पोझिशन आयसोमेलिझम मध्ये काय असणार आहे तर सिंपली जी पोझिशन आहे कोणाची पोझिशन तर दॅट पोझिशन इज ऑफ आयदर सबस्टिट्युएंट एक तर तो सबस्टिट्युएंट असेल त्याची पोझिशन ऑर दॅट कॅन बी फंक्शनल ग्रुप त्याची पोझिशन ही चेंज होती सबस्ट सबस्टिट्युएंट आहे किंवा पो फंक्शनल ग्रुप आहे त्याची पोझिशन चेंज होती है, आणि ह्याचा रिझल्ट काय असतो तर जो आयुपॅक नेममध्ये नंबर असतो और त्यालाच आपण म्हणतो लोकंट नंबर ठीक आहे लोकंट पोझिशन तर त्याची व्हॅल्यू चेंज होऊन जाते आयुपॅक नेममध्ये जर नंबर चेंज झाला बाकीचं नाव सेम असेल देन दॅट बिकम्स पोझिशन आयसोमेरिझम एक एक्झाम्पल घेऊया आपण सिम्पल एक्झाम्पल घेऊ आपण लेट से वी हॅव थ्री कार्बन्स म्हणजे प्रोपेन आहे आपल्याकडे आणि ह्याच्यामध्ये आपण एक फंक्शनल ग्रुप ॲड करूया लेट से ओ एच ओके ही एक कंडिशन आहे सेकंड कंडिशन तीन कार्बन मी सिरीजमध्ये घेतलेत आणि सेकंड कार्बनला मी ओ एच अटॅच केला स्ट्रक्चर स्ट्रक्चरमध्ये ड्रॉ केलं तर हे असं स्ट्रक्चर बनेल वाला एक कंपाऊंड आणि हा असा एक कंपाऊंड नाव इफ वी कम्पेअर देअर आयुपॅक नेम तर हा झाला आपल्यासाठी प्रोपॅन तीन कार्बन होते म्हणून प्रोपॅन One lehchi, वन लिहायची तशी गरज नाही आहे बट लिहून ठेवतो प्रोपॅन वन ऑल वेड्यास हा जो कंपाऊंड आहे दुसरावाला तो बनणार आहे आपल्याकडे प्रोपॅन टू ऑल ओके ना यू कॅन हिअर हियर तर स्ट्रक्चर सेम आहे फक्त पोझिशन जी आहे फंक्शनल ग्रुपची पोझिशन जी आहे ती चेंज आहे सिन्स ती पोझिशन चेंज आहे धिस बिकम्स अवर एक्झाम्पल ऑफ पोझिशन आयसोमेरिझम धिस इज कॉल्ड ॲज पोझिशन आपण नेक्स्ट आहे आपल्याकडे फंक्शन बघा फंक्शनल आयसोमेरिझम ऑर वी कॅन से फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम तर इथे चेंज बघा कशामध्ये होतो इथे डायरेक्टली चेंज होऊन जातो फंक्शनल दोन केस आहेत दोन्ही केसमध्ये फंक्शनल ग्रुपज वेगळा आहे सिम्पलेस्ट एक्झाम्पल एक आहे कीटोन आणि एक आहे ना वी कॅन हॅव मल्टिपल सच एक्झाम्पल्स बट त्यापैकी एक आपल्याकडे आहे किटोन अल्डी आहे सेकंड वी हॅव अल्कोहोल आणि इथर ओके बघा आता एक्झाम्पल टर्म्स मध्ये फंक्शनल ग्रुप आहे सो सो तीन कार्बन मी ड्रॉ केले परत एकदा तीन कार्बन ड्रॉ करून मी ह्या मधल्या कार्बनला डबल बॉन्ड ओ ड्रॉ केला आता हा जो ग्रुप आहे हा असा ग्रुप आहे सी सी डबल बॉन्ड ओ परत सी तर हा झाला आपल्यासाठी किटोन फंक्शनल ग्रुप वेडच तेच मी हे असं ड्रॉ केलं तीन कार्बन आणि थर्ड कार्बन जो आहे और फर्स्ट कार्बन यू कॅन से तर त्याला मी डबल बॉन्ड ओ ड्रॉ केला तर हे स्ट्रक्चर असं बनलं कार्बन अगेन कार्बन नेक्स्ट कार्बन इथे डबल बॉन्ड ओ आहे आणि आता ह्या कार्बनला काय असणार आहे तर हायड्रोजन असणार आहे नाव धिस बिकम अवर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप सो यू कॅन ऑब्झर्व हिअर जो काही चेंज स्ट्रक्चर स्ट्रक्चरमध्ये चेंज झालाय तो कशा रिस्पेक्टमध्ये झाला आहे तर दॅट इज विथ रिस्पेक्ट टू फंक्शनल ग्रुप अजून एक एक्झाम्पल डिस्कस करूया आपण फंक्शनल ग्रुपसाठी लेट्स से वी हॅव अल्कोहोल बघा हा वालाच एक्झाम्पल अल्कोहोलवाला ठीक आहे तीन कार्बन घेतो मी आणि इथे एक ओ एच अटॅच करतो सेकंड केस कार्बन ऑक्सिजन परत कार्बन अगेन कार्बन नाव यू कॅन ऑब्झर्व धिस अँड धिस तर इथे समजून येईल आपल्याला इथे तीन कार्बन एक ऑक्सिजन आहे तीन कार्बन एक ऑक्सिजन आहे बट दिस इज अल्कोहोल हा वाला काय झाला आपल्यासाठी अल्कोहोल आणि हा झाला आपला इथर सो दोघंही डिफरंट फंक्शनल ग्रुप आले सिन्स डिफरंट फंक्शनल ग्रुप आले बट मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे तर हे झाले आपले आयसोमर्स आणि कोणत्या टाईपच्या आयसोमर्स झाले तर धिस बिकम्स युअर फंक्शनल आयसोमर्स ओके okay? नेक्स्ट आहे मेटामेरिझम ना मेटामेरिझम कधी ॲप्लिकेबल आहे बघा ओके वन मोर थिंग इथे आयडेंटिफिकेशनसाठी बघा फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझममध्ये काय चेंज होणार आहे तर जनरली नंबर ऑफ कार्बन सेम राहतात त्यामुळे पेरेंटवाला जो सेक्शन असेल पेरेंटवाला सेक्शन सेम असेल बट त्याला जो आपण सेकेंडरी सफिक्स अटॅच करतो दिस सेकेंडरी सफिक्स इज गोइंग टू चेंज हिअर ऑलराईट नेक्स्ट मेटामेरिझम न इन केस ऑफ मेटामेरिझम आपण हे कोणाच्या केसमध्ये ऑब्झर्व करणार आहे ते पहिलं समजून घ्या तर मेटामेनिझम हे लिंकेजवाले जे काही ग्रुप असतात लिंकेजवाले म्हणजे काय तर ज्यांच्याकडे दोन साईडने बॉन्डिंग असेल जसं की आपण एक्झाम्पल घेऊया इथरचंच ओके इथर आहे देन अमाइन्स आहेत आपल्याकडे देन वी हॅव इस्टर्स ओके सो असे ग्रुप असे ग्रुप की ज्यांच्या अराउंड कार्बनचं डिस्ट्रीब्युशन असतं ओके कार्बनचं डिस्ट्रीब्युशन हे ॲटलिस्ट दोन साईडला असेल अशा केसमध्ये आपल्याला काय दिसणार आहे तर मेटामेरिझम दिसणार आहे कशा वेने दिसतं बघा तर फर्स्ट इन टर्म्स ऑफ इथर मी तुम्हाला सांगतो बघा इथरच्या केसमध्ये लेट्स ए माझ्याकडे चार कार्बनचा स्ट्रक्चर आहे चार कार्बनचा इथर आहे सो त्याचं एक एक्झाम्पल झालं आपल्याकडे सिंगल कार्बन ऑक्सिजन आणि मग सिरीजमध्ये मी असे तीन कार्बन ड्रॉ केले तर हे डिस्ट्रीब्युशन झालं चार कार्बनचं वन इस टू थ्री पॅटर्नमध्ये सेकंड पॉसिबिलिटी मी ड्रॉ करतो दोन कार्बन ऑक्सिजन आणि अगेन दोन कार्बन सो दोन दोन कार्बनचं डिस्ट्रीब्युशन झालं ना यू कॅन ऑब्झर्व की दोन्ही जे कंपाउंड आहेत तर दोन्ही इथंच आहेत बट जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कसं झालंय चेंज झालं आणि कोणाच्या रिस्पेक्टमध्ये तर डिस्ट्रीब्युशन जे आहे कार्बनचं डिस्ट्रीब्यूशन आहे त्याच्या रिस्पेक्टमध्ये चेंज झाले तर धिस बिकम अवर एक्झाम्पल ऑफ मेटा मेरिझम याला काय म्हणतो आपण मेटामेरिझम एक अमाइनच्या रिस्पेक्टमध्ये बघू आपण बघा अमाइन्सच्या रिस्पेक्टमध्ये सी वी कॅन ऑब्जर्व वी विल टेक वन सेकेंडरी अमाइन ॲज एन एच आणि इथे मी झक्झॅक्ट स्ट्रक्चरमध्ये ड्रॉ करतो लेट्स से इथे आपण ड्रॉ केलेत वन दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड तीन कार्बन आणि इकडे ड्रॉ केलेत दोन कार्बन नाऊ अनदर पॉसिबिलिटी वी कॅन राईट एन एच इथे एकच कार्बन ॲड केला मी इथे काय केलं एकच कार्बन ॲड केला आणि इथे आता चार कार्बन ॲड केले यू कॅन ऑब्झर्व वन टू थ्री अँड फोर सो असे इथे किती झाले फोर कार्बन झाले सो वी कैन ऑब्जर्व डिस्ट्रीब्यूशन ऑफ कार्बन चेंज जो धीज बिकम अगेन एक्जाम्पल ऑफ मेटा मेरिजम नेक्स्ट है टॉटोमेरिजम नाव टोटोमेरिजम मधे का देर इज रैपिड एक्सचेंज टॉटोमेरिजम मधे कांज ऑफ हाइड्रोजन होती है कुण मधे होती है तो हाइड्रोजन विथ विथ रिस्पेक्ट टू पाय इलेक्ट्रॉन्स ओके ह्याचा एक बेस्ट वेल नोन एक्झाम्पल आहे त्याला म्हणतो आपण किटो इनॉल इज किटो इनॉल टोटोमेरिझम आता इथे काय एक्झाम्पल आहे बघा किटो मध्ये तर एक आहे आपल्याकडे किटोन फंक्शनल ग्रुप ओके किटोन म्हणून आपण घेऊया एक्झाम्पल एसीटोन विच इज सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री नाव इकडचा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन मी इकडे शिफ्ट केला आणि हा जर डबल बॉन्ड मी इकडे शिफ्ट केला तर इथे बघा कंपाऊंड कसं बनतं आपल्याकडे तर हे कंपाऊंड बनतं सी एच थ्री टी ओ एच आणि इथे येतो डबल बॉन्ड सी एच टू सो हा जो कंपाऊंड आहे हा झाला आपला एज हा हावाला जो कंपाऊंड आहे हा झाला आपल्यासाठी डबल बॉन्ड म्हणून मी त्याला म्हणतो इन आणि अल्कोहोल आहे म्हणून म्हणतो त्याला ऑल सो ड्यू टू धीस रॅपिड एक्सचेंज रॅपिड म्हणजे काय तर फास्ट एकमेकांमध्ये ते इंटर कन्वर्ट होत राहतात कंपाऊंड एक जर ॲसिटॉन आहे किटोन आहे तर किटोनमधून इनॉल बनेल इनॉलमधून कीटोन बनेल हे एकमेकांमध्ये कंटिन्युअसली चेंज होत राहत आहेत आणि इथून आपल्याला दोन डिफरंट कंपाऊंड मिळत आहेत की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम आहे बट जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर काय आहे डिफरंट आहे आणि हे जे डिफरंट स्ट्रक्चर आहे ते कशामुळे आहे तर दॅट इज बिकॉज ऑफ रॅपिड एक्सचेंज एक्सचेंज एकीकडून दुसरीकडे ट्रान्सफर ऑफ हायड्रोजन तर हे झालं आपल्यासाठी एक्झाम्पल ऑफ टोटोमेरिझम अँड द लास्ट वन विच इज ॲज रिंग चेन आयसोमेरिझम तर रिंग चेनमध्ये काय असतं यू कॅन सी इन नेम इट सेल्फ एक असणार आहे आपल्याकडे रिंग आणि एक असणार आहे चेन जनरली हे अशा केसमध्ये दिसतं आपल्याला एक अल्किन एक आहे अल्किन अँड दुसरा आहे सायक्लोअल्किन ड्यू टू सेम अमाऊंट ऑफ अनसॅच्युरेशन एक असतो अल्किन एक आहे सायक्लोअल्केन एक एक्झाम्पल घेऊया आपण लेट्स से वी हॅव सायक्लोब्युटेन चार कार्बनचा सा कंपाऊंड आहे ज्याचा फॉर्म्युला आपल्याकडे बनणार आहे सी फोर एच एट आणि सेकंड एक्झाम्पल घेतला आपण ब्युटीन और टू ब्युटीन तर हा आपण अगेन बनणार आहे आपल्याकडे सी फोर एच एट एक आहे आपला चेनवाला कंपाऊंड आणि सेकंड आहे रिंगवाला कंपाऊंड सो so इथून आपल्याकडे आलं रिंग चेन आयसोमेरिझम अँड दीज आर युअर एक्झाम्पल्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रक्चरल आइसोमेरिझम दॅट्स इज फॉर धिस व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू अबाउट स्टेडिओ आइसोमेरिझम अँड इट्स टाईप